मकर संक्रांतीचा सण तोंडावर येऊन ठेपलाय. तिळगुळ वाटून हा सण साजरा केला जातो. मात्र तिळगुळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्यानं संक्रांतीचा सण कसा गोड करायचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. कोरोना काळात असलेलं लॉकडाऊन आणि वाढती महागाई यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यातच तोंडावर आलेल्या संक्रांतीच्या क्षणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ बनवून वाटण्याची प्रथा आहे. मात्र तिळगुळ बनवण्यासाठी लागणारं गुळ, तीळ, शेंगदाणे या साहित्याचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे संक्रांतीचा सण गोड कसा करायचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यानं ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी दुकानदार देखील चिंतेत आहेत. साहित्याच्या किमती वाढल्यानं आधी 35 रुपयांना मिळणारं तिळगुळाचं पाकिट आता तब्बल 50 रुपयांना मिळतंय. तिळगुळाच्या सुट्या साहित्याच्या दरातही जवळपास 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तिल और गुड़ का भाव बढ़ने के वजह से ग्राहकों को काफ़ी असर गिर गया है. जो पैकेट हम इधर 35 रुपये बेच रहे थे, अब 50 रुपये बेचना पड़ रहा है. जो तिल का पैकेट हम इधर 100 रुपये, पहले 80 रुपये बेच कर रहे थे, अभी 100 रुपये बेचना पड़ रहा है. इसके वजह से ग्राहकों को काफ़ी फ़र्क गिर गया है. बिजनेस में बहुत असर गिर गया उसका. उसके वजह से ग्राहक आम आदमी के ऊपर जेब में बहुत फ़र्क गिर गया है. महंगाई बढ़ने के वजह से सेल डाउन होते जा रहा है, काफी नुकसान होते जा रहा है उसका. 2021 हे संपूर्ण वर्ष कोरोनाच्या छायेखाली गेलं. त्यामुळे आलेलं नववर्ष आणि नववर्षातील पहिला सण आनंदात साजरा करण्याचं नागरिकांचं स्वप्न होतं. मात्र या सणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय. किरण सासे, ABC News, अंबरनाथ.